मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सातारा कराड येथील अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे सातारा कराड येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांची भरती सुरू झालेली आहे तर पाहूया या भरतीबाबत संपूर्ण माहिती यामध्ये अर्ज कसा करावा कुठे करावा कधीपर्यंत करावा कशा प्रकारे करावा संपूर्ण माहिती आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी सातारा पूर्व या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदत निस्पदाच्या रिक्त जागा भरण्याची जाहिरात निघाली आहे या भरतीच्या माध्यमातून एकूण बावन्न जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एक ऑगस्ट दोन हजार तेवीस आहे तर संस्था आहे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन तर यामध्ये मिनी अंगणवाडी सेविकेचं एक पद आणि अंगणवाडी मदतनीसांची एकावन्न पदे भरली जाणार आहेत एकूण पदे आहेत बावन्न तर अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन पद्धतीने आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक ऑगस्ट दोन हजार तेवीस अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी सातारा पूर्व नूतन मराठी शाळेसमोर मंगळवार पेठ तालुका कराड जिल्हा सातारा पिन आहे एक्केचाळीस एकावन्न दहा तर नोकरी करण्याचे ठिकाण आहे कराड सातारा आणि यासाठी वयमर्यादा आहे किमान अठरा वर्ष कमाल पस्तीस वर्षे विधवा उमेदवारासाठी कमाल चाळीस वर्षाची अट आहे तर आवश्यक शैक्षणिक पात्रता लागणार आहे उमेदवार महिला इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अंगणवाडी सेविकेसाठी मिळणारं वेतन आहे सात हजार दोनशे तर मदतनिसांसाठी आहे पाच हजार पाचशे रुपये दरमहा तर अर्ज अशा प्रकारे आपल्याला करायचा आहे या, या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा यामध्ये अर्जात खाडाखोड गिरवागिरव करू नये तसेच व्हाईटनरचा उपयोग देखील करू नये असे असल्यास अर्ज रद्द करण्यात येतील अर्ज सादर करते वेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी अर्ज सादर केल्यानंतर कोणतेही कागदपत्र प्रमाणपत्र घेतले जाणार नाही अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची जोडावी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या असाव्यात अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही तर भरतीचा तपशील काही महत्वाच्या लिंक्स आहेत यासाठी आपण अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट सातारा डॉट गोवर्मेंट डॉट इन यावर देखील ही माहिती पाहू शकता